नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये आज नव्याने एक केस पॉझिटिव्ह केस डिटेक्ट झालेली आहे. महापे इथे बँकिंग क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीमधील एक सिक्युरिटी हा पॉझिटिव्ह आलेला आहे. तो चेंबूर येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह झाल्याचं प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात असलेले हाय रिस्क जे 8 कॉन्टॅक्ट आहेत त्याचे स्वॅब टेस्टला स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे स्वॅब टेस्टसाठी पाठवलेले आहेत. त्याचबरोबर जे लो रिस्क कॉन्टॅक्ट आहेत त्यांचंसुद्धा आयडेंटिफिकेशन करण्यात आलं असून त्यांनाही क्वारंटाईन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण APMC मार्केटमध्ये आपण यांची तिथल्या व्यापारी आणि कामगारांची स्क्रीनिंग करणं सुरू केलं आहे COVID-19. त्याचबरोबर त्या ठिकाणी जर अशी प्रिझम्प्टिव्ह केस असेल किंवा सस्पेक्टेड केस आढळून आली स्क्रीनिंगमध्ये तर त्याचं त्या ठिकाणीच स्वॅब कलेक्शन करून ते जे रुग्णालयातील लॅबला आपण टेस्टिंगसाठी पाठवतोय. याप्रमाणे भाजी मार्केटमध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत असं आपण हे OPD सुरू केलेलं आहे आणि बाकीचे जे मार्केट आहेत त्या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत याप्रमाणे आपण हे स्क्रीनिंग त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्याचबरोबर स्वॅब कलेक्शनसाठी जास्तीत जास्त टेस्टसाठी स्वॅब पाठवणं आवश्यक आहे आणि लवकर टेस्ट रिपोर्ट यावेत यासाठी आम्ही महापालिकेचे जे सर्व रुग्णालय आहेत त्या ठिकाणी स्वॅब कलेक्शन बूथ सेटअप केलेले आहेत. त्याचबरोबर 2 नवीन व्हॅन आम्ही या स्वॅब कलेक्शनसाठी मोबाईल व्हॅन तयार केलेले आहेत. जसं की APMC मार्केट असेल किंवा इतर ठिकाणी जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही ह्या व्हॅन पाठवून त्या ठिकाणचं स्वॅब कलेक्शन करतो आणि ते याला पाठवतो. आत्तापर्यंत नवी मुंबई महापालिकेमध्ये 16 कंटेनमेंट झोन तयार झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कंटेनमेंट प्लॅन पोलिसांच्या मदतीने व्यवस्थितपणे राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर जे हायरिस्क कॉन्टॅक्ट आहेत आवश्यकतेप्रमाणे त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये सुद्धा आम्ही ठेवण्याची कारवाई करतोय. या प्रत्येक व्यक्तीला जो विशेषतः हायरिस्कमध्ये आहे त्याला वेगळ्या रूममध्ये आम्ही ठेवलेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की जे प्रिझम्प्टिव्ह किंवा सस्पेक्टेड केसेस आहेत त्यांचे टेस्ट रिझल्ट येईपर्यंत एक वेगळा एरिया त्या ठिकाणी एअरमार्क किंवा वेगळ्या रूम्समध्ये वेगळ्या फ्लोअरमध्ये किंवा काही ठिकाणी वेगळ्या बिल्डिंगमध्ये त्यांना ठेवलेलं आहे आणि कन्फर्म केसेस ह्या वेगळ्या फॅसिलिटीमध्ये ठेवलेल्या आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये बाकीचे जशी व्यवस्था केली त्याचबरोबर आपण काही खाजगी रुग्णालय जसे की रिलायन्स हॉस्पिटल आहे, हिरानंदानी फोर्टिस हॉस्पिटल आहे यांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून आपण डेजिग्नेट केलेलं आहे आणि या ठिकाणी जे कोविडचेच फक्त पेशंट्स त्या ठिकाणी त्यांना उपचार केले जातील आणि ॲडमिट करून घेतले जातील. विशेषतः ज्या पेशंट्सचे सिम्टम्स जे आहेत, लक्षणं जी आहेत ती मॉडरेट स्वरूपाची आहेत, मध्यम स्वरूपाच्या, अशा लोकांना त्या ठिकाणी ॲडमिट केलं जाईल. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या इतर ज्या हेल्थ रिलेटेड आरोग्याच्या संबंधातल्या सर्व्हिसेस दिल्या जात होत्या त्या सर्व्हिसेस आता इतर जे हॉस्पिटल आहेत ज्या ठिकाणी आपण जसं की अपोलो हॉस्पिटल आहे याला या ठिकाणी लोक घेऊ शकतात. DY पाटील हॉस्पिटल आहे जिथं म्हणजे महापालिकेने सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. नेरूळ हॉस्पिटल आहे,